तर शेतकऱ्याला असं सांग की 15 तारखेपर्यंत पाऊस आहे, आता 16 क्लिअर होऊ म्हणजे सूर्यदर्शन होईल, कडक ऊन पडेल, मग 16 पासून ते पाऊस कमी व्हायला, 16-17 दुई येणार आहे, 16-17-18 आणि 18 मग थंडी जाणवल सगळ्यांना. बर बर, 18 पासून थंडी चालू होईल. हो म्हणजे मग 16 नंतर मग कमी होईल पाऊस संपूर्ण, म्हणजे पाऊस गेल्याच्याच जमा आहे, फक्त मग स्थानिक वातावरण असल्यानुसार ऊन पडल्यावर कुठेतरी पडते, म्हणजे ते सगळीकडे पडत नसते, फक्त उघड 4-5 किलोमीटरचा एरिया असते ते. सोयाबीन समजा 15 तारखेनंतर चालू करायला चालेल, 15 16 पासून सुरू करा म्हणा. बर, आणि काय करणार, सोयाबीन केल्याच्या नंतर दुपारपर्यंत लगेच उचलून ठेवायचं, म्हणजे स्थानिक वातावरण नुसतं एखाद्या दिवस पाऊस पडतोय ना कुठं कुठं, हो राईट राईट, आणि दुपारा उचलायची तयारी ठेवायची म्हणा. बर बर, चालेल सर, चालेल. हो देतो सर मॅच सर्वांना. आणि त्याच्यानंतर मग फक्त नंतर एक लो प्रेशर आहे, पण ते काय होणार आहे, केरळ आपलं कर्नाटकहून त्या भागाकडून जाणार, त्याच्यामुळे फक्त ते पाऊस 22-23 सातारा सांगलीकर तिकडं म्हणजे कोल्हापूर कर्नाटक तिकडंच पडणार आहे, ते आपल्याकडे नाही येणार, आपल्याकडं थंडीच राहील, म्हणजे थंडी स्वेटर घालावं लागेल अशी थंडी राहील 20-21-22 ची. अच्छा अच्छा, हो बर बर बर, चालेल सर, चालेल.